जरांगेंच्या मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत होता मात्र रविवारी झालेल्या बैठकीत जरांगेंनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप लगावले जरांगेंनी यावेळी मला सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न केला जातोय तसेच देवेंद्र फडणवीस माझे एन्काउंटर करण्याचा विचार करतायत असे गंभीर आरोप तर केलेच मात्र याच वेळी त्यांनी फडणवीसांविषयी आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याने तिथूनच आंदोलनाची दिशा बदलली मनोज जारंगे यांच्या मागे पवारांचा हात असल्याची शंका भाजपच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात आली इकडे आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आणि जरांगेंनी उपोषण स्थगित केलं तर दुसरीकडे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांनी जरांगेंच्या हिंसक वक्तव्याप्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली आणि ही मागणी विधानसभा अध्यक्षांनी मान्य देखील केली याच दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांचा नाना पटोलेसोबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये ते तो सामाजिक कार्यकर्ता होता तोपर्यंत ठीक होता लिमिटच्या बाहेर गेला की मी कार्यक्रम करतोच असं म्हणताना दिसत आहेत तर इकडे विरोधी पक्षातील नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी देखील मनोज विरोधात टीका करायला सुरुवात केली त्यामुळे सगळ्याच बाजूने अडचणीत आल्यानंतर आता जारांगींनी फडणवीसांची माफी मागितली मी कोणालाही आई बहिणीवरून शिव्या दिल्या नसतील मी शिव्या दिल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो असं जरांगे म्हणाले त्यामुळे मनोज जारांगींनी फडणवीसांवर आरोप करून चूक केली का असा प्रश्न उपस्थित होतोय आता फडणवीसांवर आरोप करून जरांगींनी नेमक्या कोणत्या पाच चुका केल्यात जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ फडणवीसांवर आरोप करून जरांगेंनी पहिली चूक केली ती म्हणजे मराठा आरक्षणाचं आंदोलन राजकीय केलं रविवारीच्या बैठकीत जरांगेंनी फडणवीसांनी सलाईनमध्ये विष टाकून माझा बळी घेण्याचा प्रयत्न केला फडणवीस माझा जीव घ्यायला निघालेत असा आरोप केला तोपर्यंत ठीक होतं पण यासोबतच जारांगींनी देवेंद्र फडणवीसांमुळे अनेकांना भाजप सोडण्याची वेळ आली हा मुद्दा मांडला आणि आंदोलनाची दिशा बदलली त्यावेळी मनोज जरांगेंनी फडणवीसांवर आरोप करताना मध्येच भाजपमध्ये घडलेल्या घडामोडींची लाईन पकडली यामध्ये फडणवीसांच्या कारस्थानामुळे शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस फुटली राज्य शिंदे नाहीत तर फडणवीस चालवतात फडणवीसांनी पंकजा मुंडेंना खडसेंना संपवलं अशी वक्तव्य केली याचा परिणाम म्हणजे इतके दिवस जे आरोप शरद पवार किंवा विरोधक करत होते तेच आरोप जरांगेंनी केल्याने अचानक आंदोलनाने राजकीय दिशा पकडली त्यातच जरांगेंच्या बैठकीआधी त्यांच्या सहकारी असलेल्या संगीता वानखेडे यांनी जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवार असल्याचे आरोप केले होते त्यामुळे जरांगेंनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांमागे कुठेतरी शरद पवारच असल्याच्या आरोपांना बळ मिळालं आणि इथूनच मनोज जरांगे वर जाण्यास सुरुवात झाली त्यामुळे मराठा समाजासमोर जरांगें मागे शरद पवारच असल्याचं नरेटिव्ह रेटनं भाजप नेत्यांसाठी अधिक सोप्पं झालं जरांगेंची दुसरी चूक झाली ती म्हणजे सरकारला कारवाईची संधी मिळाली मनोज जरांगेंचं आंदोलन सा गेल्या सात महिने शांततेच्या मार्गाने सुरू होतं उपोषण नेत्यांना गावामध्ये प्रवेश बंदी मोर्चा या पद्धतीने मागील सात महिन्यांपासून आंदोलन सुरू होतं मधल्या काळात आमदारांच्या गाड्यांवर घरांवर मराठा समाजाकडून हल्ला करण्याच्या घटना घडल्या मात्र जारांगींनीच या अशा घटना थांबवण्याचं आवाहन केल्यानंतर या घटना देखील थांबल्या होत्या त्यामुळे सरकारला एवढा भावनिक झाला होता की कारवाई करणं तर दूरच पण जारांगीच्या विरोधातील वक्तव्य देखील मराठा समाजाकडून सहन केलं जात नव्हतं अशा वेळी जर सरकारने मनोज जारांगेंविरोधात कोणती कारवाई केली असती तर सरकारला मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला असता त्यामुळे राज्यात हिंसक परिस्थिती निर्माण झाली असती मात्र आता जरांगींनी थेट राज्याचे गृहमंत्री फडणवीसांवर आरोप करून या आंदोलनाला राजकीय वळण दिलं यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याच्या भीतीने प्रशासन अलर्ट मोडवर आलं इंटरनेट बंदी संचारबंदी अशा गोष्टी प्रशासनाला कराव्या लागल्या आंदोलकांवर आणि विशेष म्हणजे जरांगींवर देखील गुन्हा दाखल झाला तसेच अधिवेशनात आज सरकार आणि विरोधकांनी एकत्रितपणे जारांगींवर एसआयटी चौकशीची मागणी केली आणि ती अध्यक्षांनी मान्य देखील केली आजवर जे घडलं नव्हतं ते या दोन दिवसात घडलं जरांगेंनी केलेली तिसरी चूक म्हणता येईल की म्हणजे बारसकर वानखेडे वाळेकर यांच्या आरोपांना स्वतःच बळ दिलं सरकारने वीस फेब्रुवारीला स्वतंत्र आरक्षणाचा निर्णय घोषित केल्यानंतर जरांगेंनी ओबीसीसाठीची आपली मागणी सोडणार नसल्याचं सांगत आंदोलन तीव्र होण्याचा इशारा दिला त्याच्या दुसऱ्याच दिवशी अजय महाराज बारस्कर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत जरांगेंवर निशाणा साधला होता मी जरांगे यांना पाटील म्हणणार नाही जरांगे हे केकोर आहे कोणत्याही शब्दावर अडून राहायचा जरांगे यांनी तुकाराम महाराजांचा अपमान केला तो मी सहन करणार नाही जरांगेला काडीची अक्कल नाही जरांगेंनी काही सोबत बंद दाराड बैठक घेतल्या असे आरोप त्यांनी केले होते या आरोपांनंतर बारसकरांवर काही मराठा बांधवांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न देखील झाला होता त्यानंतर लगेचच संगीता वानखेडे यांनी मनोज जरांगेंवर शरद पवारांना हवंय तेच जारांगेंना पाहिजे जरांगेंच्या मागे शरद पवार असल्याचा आरोप केला बारसकर आणि वानखेडे यांच्या आरोपानंतर देखील परिस्थिती जरांगेंच्या विरोधात गेलेले नव्हती हे आरोप काहीतरी राजकीय हेतूने प्रसिद्धीच्या हेतूने केल्याची चर्चा यावेळी झाली मात्र त्यानंतर रविवारी जरांगेंनी फडणवीसांवर आरोप करताना विरोधकांची भाषा वापरली या माणसाच्या माध्यमातून फडणवीस त्यांना बदनाम करण्याचा डाव रस्तात असा आरोप केला तेव्हा बारस्कर आणि वानखेडेच्या आरोपांना बळ मिळताना दिसलं आणि जरांगेंनी त्यांच्या मुद्द्यांना उत्तर देऊन मोठं केलं हे नरेटिव्ह तयार झालं त्यानंतर जरांगेंनी केलेली चौथी चूक म्हणजे त्यांच्या भूमिकेमुळे सरकारमधील मराठा मंत्री दूर गेले मनोज जरांगे यांनी आरक्षणासाठी उपोषण पुकारल्यानंतर सुरुवातीच्या काळात सरकारमधील मराठा नेत्यांना आरक्षणासाठी आपल्या पदांचा राजीनामा देण्याची तयारी सुरू केली होती त्यावेळी लक्ष्मण पवार सुहास कांदे सुभाष देशमुख हेमंत पाटील हेमंत गोडसे या आमदार खासदारांनी आपले राजीनामे दिले होते नंतर ते नामंजूर करण्यात आले याशिवाय आमदार सुभाष देशमुख व रणजितसिंह मोहिते पाटील यांनी एकनाथ शिंदेना पत्र पाठवून मराठा आरक्षणासाठी एक दिवसीय अधिवेशन बोलवण्याची मागणी केली होती त्याचबरोबर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील मनोज जारांगेना पाठिंबा दर्शवला होता तर अजित पवार गटातील काही आमदारांनी मराठा आरक्षणासाठी मंत्रालयाबाहेर आंदोलन केलं होतं थोडक्यात आतापर्यंत सरकारमधील नेत्यांनी देखील मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी आपल्याच सरकार विरोधात भूमिका घेण्याचं धाडस दाखवलं होतं मात्र रविवारी जरांगेंनी फडणवीसांवर केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर आता या नेत्यांना जरांगेंना पाठिंबा देता येणार नाहीये तसं केलं तर सरकारमध्ये राहून फडणवीसांच्या विरोधात भूमिका घेतल्यासारखं होईल त्यामुळे जरांगेंना सरकारमधील मराठा नेत्यांना पाठिंबा मिळताना दिसणार नाहीये जरांगींनी फडणवीसांवर टीका करून शेवटची चूक केली आहे ती म्हणजे विरोधी पक्षातील नेत्यांचा देखील पाठिंबा गमावलाय फडणवीसांवर केलेल्या टीकेमुळे ज्याप्रमाणे सरकारमधील मराठा नेत्यांना जरांगींना पाठिंबा ने नेण्यात अडचणी येणार आहेत तशाच विरोधकांना देखील येणार आहेत आधीच मनोज जरांगेंचं आंदोलन मॅनेज असल्याच्या आरोपांना सुरुवात झाली आहे त्यातही जारांगेंनी टीका करताना विरोधकांच्या बाजूने वक्तव्य करत कुठेतरी जरांगेंच्या आंदोलनामागे विरोधी पक्षातील नेते असल्याचं आरोपांना बळ दिलंय अशावेळी जर विरोधी पक्षातील कुठल्याही नेत्याने जरांगेंच्या बाजूने वक्तव्य केलं तर हे आरोप एक प्रकारे खरे ठरवल्यासारखंच असेल अशावेळी कोणताही विरोधक जरांगेंच्या बाजूने भूमिका घेण्याचं धाडच दाखवणार नाही ओबीसी नेते असलेले नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी देखील आज सभागृहात एसआयटी चौकशीचं समर्थन केलं जरांगेंच्या मागे कोण आहे हे शोधा अशी भूमिका त्यांनी मांडले त्याचबरोबर मनोज जरांगेंना पाठिंबा दिला तर भाजप नेत्यांकडून राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या जरांगेंना विरोधक पाठिंबा देतात हे नरेटिव्ह सेट केलं जाऊ शकतं त्यामुळे जरांगेंना पाठिंबा देऊन स्वतःच्या अडचणी वाढवण्याचं धाडस ठाकरे पवार किंवा काँग्रेसच्या नेत्यांकडून सध्या केलं जात नाहीये त्यामुळे एक प्रकारे जरांगेंनी फडणवीसांवर टीका करून विरोधकांचा देखील पाठिंबा गमावला असं म्हणावं लागतं थोडक्यात आतापर्यंत आरक्षणाच्या मागणीवर टिकलेलं आंदोलन राजकीय भाषा आल्यामुळे वेगळ्या वळणावर गेलं म्हणूनच जरांगेंनी त्या दिवशी फडणवीसांना एवढं टार्गेट केलं नसतं तर आज आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला पुन्हा घेरता आलं असतं फोकस फक्त आरक्षणावरच राहिला असता अशा प्रतिक्रिया सध्या पुढे येत आहेत तुम्हाला काय वाटतं जरांगे फडणवीसांवर टीका करून चुकले का याचे दुर्गामी परिणाम मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर होतील का तुमची मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यासारख्या बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका